ऐतिहासिक शहरातील मध्यवर्ती क्वार्टर्सची अत्यंत दुरवस्था झाल्याने महामंडळाच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून राहावा लागत आहे. शहरातील मुख्य बसस्थानक परिसरात कर्मचाऱ्यांकरिता दोन इमारतीत 32 क्वार्टर आहेत. म्हणजेच 32 कर्मचाऱ्यांचे कुटुंब या दोन इमारतीमध्ये राहतात. परंतु एसटी महामंडळ त्या इमारतीचे मेंटेनन्स करत नसल्याने या इमारतीचे कित्येक भाग गळून पडत आहेत. त्याचप्रमाणे इमारतीच्या कॉलमला पिंपळाच्या झाडांच्या मुळांनी वेढल्याने ते कमकुवत झाले आहेत. ड्रेनेजचे पाईप फुटल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहेत. इतकेच नाही तर या इमारतीतले घटांच्या दरवाजांच्या चौकटा मोडल्या आहेत. त्याचप्रमाणे उंदरांचा उच्छाद देखील मांडल्याचा दिसून येत आहे. त्याचप्रमाणे उघड्या डिप्यामुळे लहान मुलांना शॉक लागल्याचे प्रमाणही वाढल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी एमसीएनशी बोलताना व्यक्त केल्या. एसटी महामंडळाच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती अनुसार वर्ष 2006 ते 2007 दुरुस्तीचे टेंडर निघाले होते. कॉन्ट्रॅक्टरने काम मध्येच सोडून गेल्याने काम लटकले होते. वर्ष 2009-2010 मध्ये बसस्टँडची इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे काम लटकले. वर्ष 2011 व 2012 या वर्षी पुन्हा नव्याने निविदा काढण्यात आली असा प्रतिसाद मिळाला नसल्याने पुन्हा काम लटकले. 2016 या वर्षी पुन्हा नवीन बसस्थानक बनवण्याच्या उद्देशाने सदरील इमारती पाडून नवीन स्थानक बनवण्याचे प्रस्तावित असल्याने सध्या तरी या क्वार्टर मधील रहिवाशांना नरक यातनेतून सुटका मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. डेरीचं पाणी बाहेर येतं, आम्हाला खूप त्रास आहे. वास येतो, मच्छर होते, माशा खूप ओढायला लागले. त्याचं मेंटेनन्स होत नाही का? हो, मेंटेनन्स का करत नाही. आता किती अर्ज केले तरी काही निर्णय घेतच नाही ते. किंवा ते आम्हाला गाड्या इथं सोडलेल्या असत्या, गाड्या पण दिसत नाहीत. आमच्या किचन वाट्यामध्ये अशी घाण होती, सरळ फुटलेला किचन वाटा आहे. बाथरूममध्ये घाण, लेकरं सगळे आजारी पडतात आमचे. दरवाजे सगळे तुटलेत. दरवाजाला आलं की इट माझ्या डोक्यात पडली. त्या दिवशी मुठीला टीट पडली डोक्यात. अजून कोणते प्रॉब्लेम आहे? किचन वाटा नाही, संडास बाथरूम फुटलंय, सगळं संडास फुटलंय. जमीन उद्ध्वस्त होण्याची काही गॅरंटी नाही. आता पाण्यापावसाचे दिवस आले आणि एवढे मोठे मोठे झाड याच्यात मध्ये उगलेले आणि सगळे संडास वगैरे बाथरूम वगैरे सगळे जाम होते. आम्ही परेशान असतो. पाणीच जात नाही. कधी कधी बाथरूममध्ये इथे भर पाणी साचतंय, त्याला आम्ही परेशान आहे. आणि संडास, हे संडासचे पाईप फुटलेले खाली, हे नळे मोठमोठाले, घुशीने मोठमोठाले नळे केलेले, काहीच नाही. आणि वरची कधी कधी वरची बाजू गळून पडते, तर ते डोक्यामध्ये कधी कधी पडते. प्रत्येकाच्या संडासमधून वरती जर कधी मध्ये बसलं तर अंगावर पाणी पडत राहतं. ते तर लिकेज आहेच आहे. एक बी डेनेज पाईपची लाईन ठिकाणावर नाही. ते संडासला गेलं का ते त्याचं पाणी दुसऱ्याच्या घरात, दुसऱ्याचं पाणी तिसऱ्याच्या घरात येतं. त्याच्यामुळे इतकी अवस्था बिघडली की पोराला रोज दवाखान्यावर पैशाचं परेशानी आहे. लोकांना पोराला दवाखान्यात लावलो. जर तुम्ही जर सहकार्य केलं आम्हाला, आमचं जर व्यवस्था झाली तर चांगलं आहे. सगळ्यांच्या लेकराबाळाचं निदान कमीत कमी लेकराबाळा तरी चांगले राहतील आमचे. असे एवढंच बाकी काय नाही. आणि एक डेनेज कुठली क्वार्टरची डेनेज लय पाठीमागची पा कुठली पा असं कुठली तुम्हाला अशी व्यवस्थित सगळ्या फुटलेले आहे. ए टू जड तुम्ही पाठीमाग ते एखाद्या आमच्या अधिकाऱ्याला आणून उभं करा. एक 5 मिनिटं राहतो खूप त्याला एवढं विचार. फक्त 5 मिनिटं तिथं जाऊन उभं राहाय म्हणा. फक्त बस 5 मिनिटं उभं राहाय म्हणा. आम्ही वर्षभर राहतो. त्याला म्हणतो 5 मिनिटं येऊन उभं राहाय. आम्ही वर्षभर या बिल्डिंगमध्ये राहतो. म्हणजे आम्ही एसटी क्वार्टर राहतो. इथं एसटी सर्व कर्मचारी इथं राहतात. तर जे मेन एसटीमध्ये राहणाऱ्या लोकांची जे कॉलनी आहे, त्या कॉलनीला जे गेट आहे ते गेट नाही. इथं कोणीही कोणत्याही व्यक्ती येऊन पार्किंग गाड्या लावतात वगैरे. त्याचबरोबर इथं गाड्यावर पेट्रोल चोरलं जातं. त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस अनेक व्यक्ती कोणीही इथं घुसतं. म्हणजे त्याचं कुठल्या प्रकारचं प्रबंध नाही आहे. किंवा मग त्याचबरोबर एसटीची कॉलनी बघितली तर पूर्णपणे पडलेलीसारखी दिसते. बाहेरून बघितलं तर भूतबंगलाच वाटतो. बाकी इथं कोणता कसं तुम्ही राहत असल्या या बंगल्यामध्ये. आणि विशेष म्हणजे या क्वार्टरला कलरिंग नाही आहे, साफसफाई वगैरे पण नाही व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे. बघा तुम्ही एसटी महामंडळाचे हे क्वार्टर्स आहेत, ज्यामध्ये वर्ग 3 व 4 चे कर्मचारी राहतात. परंतु या ठिकाणी त्यांना त्यांच्या पगारीतून या त्याचं भाडं घेतलं जातं. सर्व सुविधांचं भाडं घेतलं जातं, परंतु कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. ही 50 वर्ष जुना बांधकाम आहे, त्याच्यापेक्षा जास्त असावं. परंतु याचं मेंटेनन्स न झाल्यामुळं ही बिल्डिंग कधीही पडू शकते आणि अधूनमधून छोट्या मोठ्या दुर्घटना घडत असतात. परंतु जाणीवपूर्वक एसटी महामंडळ याच्याकडे लक्ष देत नाही आणि लोकांना, इथल्या राहणाऱ्या लोकांना नरक यातना भोगावं लागतं. हा प्रॉब्लेम केव्हा एसटी महामंडळ सॉल्व्ह करेल हे काळच ठरवेल. कॅमेरामन चेतन गाडेसह सय्यद फेरोज, MCN News.